न्यूज लाइन अचूक वेधक। कराड प्रीमियर लीग स्पर्धेला चांगला प्रतिसाद। छत्रपती श्री शिवाजी स्टेडियमवर KPL 2020 अर्थातच कराड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत केवळ कराड तालुक्यातील संघांसाठी व खेळाडूंसाठी प्रवेश दिला गेला असून सनी स्पोर्ट्स, कराड हिरोज, सहारा, वनडे स्पेशल, शिवप्रेमी, आदिमाया 11, त्रिनय आर्यन, अमित राज या 8 संघाद्वारे तालुक्यातील तब्बल 120 निवडक खेळाडूंना सहभाग दिला असून विजेत्या संघास रोख रुपये 15,000 व चषक, तर उपविजेत्या संघास 7,000 रुपये रोख व चषक, तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी बक्षिसे व चषक दिले जाणार आहेत। क्रिकलेम या समूहाने सर्व सामन्यांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण सुरू केले असून याही प्रक्षेपणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। एकाच दिवशी 5,000 अधिक जण सामन्याचा लाभ घेताना दिसत आहेत, सामना पाहताना दिसत आहेत। एक्स्ट्रीम साऊंड सर्व्हिस व समालोचक दीपक मंडले यांनी स्पर्धेची रंगत वाढवलेली आहे। सामने पाहण्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। 26 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामना रविवार 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे। एकूण 15 सामन्यांची ही स्पर्धा रंगतदार स्थितीत पोचलेली आहे। 6 आणि 8 अशा मर्यादित षटकांच्या सामन्यात काही फलंदाजांकडून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली। अभिजित हेनुकले या उंडाळेगावच्या फलंदाजाने एकाच सामन्यात तब्बल 8 षटकार मारले। नगरसेवक सौरभ पाटील, NSUIचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक मोहसिन आंबेकरी, पद्मसिंह जाधव, मुसद्दीक आंबेकरी यांचे या स्पर्धेत सहकार्य लाभले आहे। तर पोपटराव साळुंके मित्रमंडळ स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत। भाऊ पवार, सतीश भोंगाळे, प्रमोद पाटील, महेश पाटील, राहुल भोसले, धनंजय यांच्यासह क्रिकेटप्रेमींची स्पर्धा पाहण्यास उपस्थिती पाहायला मिळाली। दीपक मंडले यांच्या अभ्यासपूर्ण व समालोचनाची खेळाडूंसह प्रेक्षकांकडून वाहवा होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।